बदलापूर शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या रेल्वे स्टेशन परिसरातल्या स्कायवॉकची सध्या दुरवस्था झाली आहे। या स्कायवॉकच्या पायऱ्या खराब झाल्या असून फरशाही अनेक ठिकाणी तुटल्यात, त्यामुळे या स्कायवॉकवरून प्रवास करताना नागरिकांची मोठी गैरसोय होते। बदलापूर रेल्वे स्थानकालगत पूर्व आणि पश्चिम भागाला जोडण्यासाठी काही वर्षांपूर्वी हा स्कायवॉक उभारण्यात आला असून त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे मात्र कुणाचंही लक्ष नाही आहे। स्कायवॉकच्या वरच्या भागात आणि पायऱ्यांवर असलेल्या फरशा तुटल्या असून त्यामुळे इथून एजा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते। आतापर्यंत अनेक नागरिक येथे पाय घसरून पडल्याच्या घटनाही घडल्यात। सकाळच्या वेळी लोकल पकडण्यासाठी प्रवासी घाईघाईत स्कायवॉकवरून पळत जातात, यावेळी प्रवासी पडण्याच्या घटना घडतात। या फरशा आणि पायऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांकडून होत असली तरी नगरपालिकेकडून याकडे दुर्लक्ष केलं जात असून एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर याकडे लक्ष देणार का असा सवाल विचारला जातोय। स्कायवॉकची अतिशय बेकार दुर्दशा झालेली आहे। एक दोन दिवसापूर्वी लहान मुलगाही पडला या स्कायवॉकमध्ये चालताना। सगळ्या लाद्या उखडलेल्या आहेत, घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि स्कायवॉकचं प्रॉब्लेम असा आहे की रेल्वे स्टेशनवर रेल्वे मास्टरला मी जेव्हा भेटलो तर तो म्हणतो की माझ्या ताब्यात नाही आहे, ते मग नगरपालिकेच्या आहे आणि नगरपालिकेच्या ताब्यामध्ये आहे। ते नगरपालिकेने याकडे लक्ष द्यायला पाहिजे। आज गोडसे साहेबांसारखे अतिशय चांगले आणि उत्तम प्रशासक आपल्याला मिळालेले आहेत आणि त्यांचं काम करण्याची पद्धत शैली अतिशय सुंदर असली तर त्यांनी ह्या आमची विनंती आहे की त्यांनी ह्या स्कायवॉककडे बघून लवकरात लवकर दुरुस्ती करावी। दरम्यान नेहमीच दुर्लक्षित होणाऱ्या स्कायवॉकची आता प्रवाशांच्या मागणीनंतर तरी संबंधित प्रशासन दुरुस्ती करणार का हे पाहावं लागणार आहे। अंकिता शिंदेसह अजय जोशी, ABC News, बदलापूर।